कोणाची गाडी पंक्चर झाली आणि कोणाच्या नाक्यावर येऊन थांबली हे तर महाराष्ट्र पूर्ण बघतोय. ज्या कारणाने सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी शिंदे साहेबांनी महाविकास आघाडीचं सरकार तोडलं, ते गुवाहाटी मार्गे गोवा मार्गे येऊन मुंबईत आले आणि अजितदादाच्या नाक्यावर ते फसले. अजितदादा त्रास देतात, आम्हाला पैसे देत नाही, आमच्या लोकांना कामं देत नाही, असं करून त्यांनी जे काही अट्टहास धरला होता आणि जी तोडफोड केली होती ती त्यांच्याच अंगलट पडलेली आहे. विषय असा आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा अतिशय पॉवरफुल आणि पुरोगामी आणि खूप जास्त सेवा करणारा आहे, पण शिंदेसाहेबांचं भविष्य हे आम्हाला खतऱ्यात दिसतं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे.